युथ काँग्रेसच्या सर्व सदस्यांना माझा सप्रेम नमस्कार. विधानसभा, लोकसभा आणि महाराष्ट्र प्रदेशसाठी उमेदवार असलेल्या सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सौनंदा राजेंद्र म्हात्रे. मी रायगड जिल्ह्यातील पेण येथील रहिवासी आहे आणि महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस कमिटीसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माझी निशाणी आहे 14 नंबरची उंटे ही निशाणी आहे मित्रांनो. आणि आज ह्याच निमित्ताने आज आपल्याशी मी संवाद साधते आहे. मी माझ्या कामाला ग्रामीण भागापासून सुरुवात केली. ग्रामसभेपासून मी सक्रिय झाले. ग्रामसभेचं महत्व काय आहे हे स्वतः समजून घेतलं आणि इतरांनाही सांगितलं. सर्व ग्रामस्थांना ग्रामसभेचं महत्व काय आहे, तिथे कशा पद्धतीनं काम चालतं हे पटवून दिलं आणि माझ्या गावामध्ये ग्रामसभा व्हायला लागल्या. हे सगळं करत असतानाच मी विविध शासकीय योजनांचीही माहिती घेतली. शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल ह्यासाठी मी सक्रिय झाले. आणि त्याच निमित्ताने माझा तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील वावर वाढला आणि माझी विविध शासकीय सामाजिक संघटनांशी माझा संबंध आला. त्यातीलच विधी सेवा समितीची सुद्धा मी सदस्य झाले. ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची मी सदस्य झाले. सन्माननीय अण्णांकडून माझी दक्षता कमिटी अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक सुद्धा झालेली आहे. तिथे मी गेली 6 वर्ष काम करते आहे. अशातच माझा सामाजिक काम करत असतानाच अर्थातच आपला राजकारणाशी सुद्धा तितका संबंध येतो आणि माझी पेण तालुका महिला काँग्रेस पदी नेमणूक झाली. गेली 4 वर्ष मी त्या पदावर काम करते आहे. त्यातनंच गेल्या काही महिन्यांमध्ये युथ काँग्रेसची सभासद नोंदणी सुरू झाली. सन्माननीय राहुल गांधींची आगळीवेगळी संकल्पना म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्व निवडायचा दिलेला अधिकार, ही संकल्पना मला भावली आणि मी सुद्धा युथ काँग्रेसची सदस्य झाले. इतरांनाही सदस्य करून घेतलं. सर्वांनी राहुलजींनी दिलेला भर की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे कसं येता येईल. आतापर्यंत राजकीय घराण्याशाही लाभलेले लोकच पुढे येत होते, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी जर कुणी नसेल तर त्यांनी पुढे कसं यावं. हा राहुलजींचा विचार हा आमच्याशी निगडीत होता, आमच्या मनातला विचार होता आणि तो विचार मला भावला. म्हणून पाठीशी कोणताही सपोर्ट नसताना, कोणताही घराण्याशाहीचा वारसा नसताना मी हे पाऊल उचललं आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये मला युथ काँग्रेसमध्ये भरीव काम करण्याचा माझा मानस आहे. जे सदस्य आहेत त्यांना बरोबर घेऊन आणि ज्यांना युथ काँग्रेसचं सदस्य होता आलं नाही, ज्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नाही, असे अन्य सदस्य करण्याचा माझा मानोदय आहे. मित्रांनो, आज तरुणांचा कितीतरी वेळ केवळ रांगेत जातो. मग ती ST साठीची रांग असेल, ती कोणत्या दाखल्यासाठीची रांग असेल, ती कुठल्या ऍडमिशनसाठीची रांग असेल, उन्हाळी सुट्टी मौज मजेमध्ये जाते. आपण हेच तास एकत्र करून जर योग्य ठिकाणी वापरले तर फार मोठं सामाजिक कार्य करू शकतो. कारण शेवटी ही व्यवस्था आपल्यालाच निभावून लावायची आहे. इथे जे नेतृत्व घडवायचं आहे ते आपल्यालाच घडवायचं आहे. मित्रांनो, नेतृत्व हे कधीही वर्तमानपत्रातून गाजावाजा न करता वर येत असतं. कारण वर्तमानपत्राची रद्दी दुसऱ्या दिवशी केळाच्या टोपलीत जाते आणि खरंच ज्यांना काम करायचं आहे ते कुठेतरी छोट्याशा पदावर का होईना ते काम करत असतात. परंतु त्यांना जर तुमच्यासारख्यांची साथ लाभली तर खरंच आपण भारताला, महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देऊ शकतो असा माझा विश्वास आहे. त्याकरताच मला तुमची साथ हवी आहे. मित्रांनो, मला केवळ तुमचं मत नकोय तर मला तुमची साथ हवी आहे. कारण तुम्ही जर मत देऊन बाजूला गेला तर आम्ही काम कोणासाठी करायचं. तर तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन मला महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करायचं आहे आणि तशी संधी तुम्ही मला द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद.